नमस्कार, सुनीता लवांडेज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पॉपलेट फिश फ्राय। इथे मी दोन मीडियम साइजचे पॉपलेटचे मासे घेतलेले आहेत, ते असे कापून घेतलेले आहेत। हे दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर त्याला आता आपण मॅरिनेट करूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस यावर घालूया। लिंबामुळे मास्यामध्ये असलेलं प्रोटीन आपली बॉडी ॲब्झॉर्ब करते। मिक्स करूया। झाकण ठेवून 25 ते 30 मिनिट आपण हे मॅरिनेशनला ठेवूया। चला आता आपण मसाला बनवून घेऊया। यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, अर्धी वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे, 1 चमचा धने घेतलेले आहे आणि 2 कोकमचे तुकडे भिजून घेतलेले आहेत। सुक्या मसाल्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ। चला आपण हा मसाला भाजून घेऊया। ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे ओलं खोबरं आहे तर हे भाजून न घेताच वापरायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया। यामध्ये ओलं खोबरं, हे अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, कोथिंबीर, धने आणि हे 2 आमचूर भिजून घेतले। याची आपण आता बारीक पेस्ट करून घेऊया। मसाला वाटून झालेला आहे। आता यामध्ये 1/4 चमचा हळद, हळद आपण आधी मॅरिनेशनमध्ये वापरलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ। मीठ आपण मॅरिनेशनमध्येही वापरलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन मीठ वापरायचं आहे। मिक्स करूया। यामध्ये हे मॅरिनेट केलेले मास्याचे तुकडे घालूया। मसाला सर्व पीसेसला कोट करून घ्यायचा आहे। पापलेटला स्वतःचीच खूप चांगली चव असते, त्यामुळे याला जास्त मसाले घालायची आवश्यकता नाही, त्याचा मूळचाच खूप छान स्वाद आहे। तर आपण हे आता 10 मिनिट मसाला चांगला मुरू देऊया, तोपर्यंत तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, पीसेस सोडूया आपण या तेलामध्ये। पीसेस टाकल्यानंतर लगेच उलटू नका, 1 ते 2 ते 3 मिनिटाला चांगलं शिजू द्या खालच्या बाजूने, नंतरच उलटून घ्या। मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहे। 2 मिनिटानंतर हे उलटून घ्यायचे आहे। मासे लवकर शिजतात, त्यामुळे हे 2 ते 3 मिनिटात तळून होतात। तळून झाल्यानंतर याचा आकार छोटा होतो, हे श्रिंक होतात। आकार लहान झाला म्हणजे समजायचं की हे आपले मासे तळून झालेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। आतपर्यंत मासा शिजला पाहिजे। तेल जास्त कडक केलं तर मासे वरून तळले जातील पण आतमध्ये कच्चे राहतील, त्यामुळे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे। चला तर हे तळून झालेलं आहे, मासा शिजलेला आहे आतपर्यंत, तर आता हे काढून घेऊया। हा जो मसाला आहे तोही काढून घ्यायचा आहे। प्रत्येक बॅचला हा मसाला काढून घ्यायचा आहे। या मसाल्याबरोबर तुम्ही चपाती, भाकरी वगैरे खाऊ शकता, त्यामुळे हा मसाला काढून घ्यायचा, खूप टेस्टी लागतो हा। चला तर आपले हे फ्रिश फ्राय तयार झालेलं आहे। आय होप ही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट। बाय बाय।